नमस्कार एमपीएससी अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, आज आपण नुकतीच पार पडलेली एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा मधील आलेले अपयशाबद्दल चर्चा करणार आहोत. यात मी तुम्हाला सर्वांना माझा वैयक्तिक अनुभव सांगणार आहे, अशा चुका सांगणार आहे ज्यामुळे माझा व्यवस्थित अभ्यास असून सुद्धा कंबाईनला स्कोर हा 40 खाली आलेला आहे. तर या चुका ज्या मी केल्या त्या तुमच्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी केल्या असतील. तर ह्याच चुकांना हायलाईट करण्यासाठी आणि यांची पुनरावृत्ती ग्रुप सीला होऊ नये हाच या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. असं म्हणतात, कधीकधी ज्यांना अपयश आलं त्यांच्याकडूनही काही शिकावं, कारण की जो यशस्वी असतो त्याला फक्त यशापर्यंत जाण्याचा एक मार्ग माहिती असतो, परंतु जो व्यक्ती अपयशी असतो त्याला हे माहिती असतं की या 1000 मार्गांमध्ये तुमचं अपयश दडलेलं नाही. मग तेच काही जे मार्ग मी सांगणार आहे आज, ते मार्गांवर तुम्हाला जायचं नाही आहे, ते मार्ग तुम्हाला टाळायचे आहेत, याच्यासाठीच हा आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. नुकतीच जी परीक्षा पास झाली त्याच्यात मी जवळपास 78 प्रश्न सॉल्व्ह केले होते, 45 बरोबर आले आणि जर निगेटिव्ह वगैरे सर्व केलं तर 36 वगैरे येत होते. आता मागच्या वेळी जेव्हा मी परीक्षा दिली तेव्हा मी 30 गुण आले होते आणि यावेळी 36, म्हणजेच एक वर्ष मेहनत करून सुद्धा मला 36 आले. असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालं असेल की त्यांनी मागच्या कंबाईनमध्ये त्यांचा स्कोर चांगला आला नसेल, त्यांना आशा होती की ह्या कंबाईनमध्ये तरी ते चांगला स्कोर करतील, परंतु अशा काही चुका झाल्या ज्यांच्यामुळे त्यांचा स्कोर पाहिजे तेवढा इम्प्रूव्ह होऊ शकला नाही. मी 40 खाली का म्हणतोय, कारण की जवळपास जे बॉर्डरवरचे विद्यार्थी असतात 44, 45, 43, तर त्यांना एक खात्री तर असते की आपण काहीतरी अचीव्ह केलं, पण जे जास्त 40 खाली आले म्हणजेच त्यांचे डिलिव्हरी खास झालीच नाही. तर हीच आपण डिस्कस करणार आहोत की कोणत्या चुका झाल्या आहेत. तर अशाच चुकांची आपण आज एक यादी बघून घेणार आहोत आणि या चुका तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तुम्ही या चुका करत असाल परंतु तुमच्या हे लक्षात आलं नसेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आलेला आहे त्यांनी कृपया करून अभ्यासाला सुरुवात करावी, हा व्हिडिओ बघून त्यांचा वेळ घालू नये. आणि नेहमी लक्षात ठेवा, युट्यूबवर कुठलाही व्हिडिओ बघत असाल तर 1.5x किंवा प्रो प्लेयर असतील तर त्यांनी 2x मध्ये बघितला तरी चालेल, उगाच नॉर्मलमध्ये बघून तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका. आता माझी जी बोलण्याची स्टाईल आहे म्हणून मी तसं बोलतो. पहिली चूक आहे, टाइम मॅनेजमेंटच्या नावाखाली आपण टाइमचं टेन्शन घेतो. संयुक्त पूर्व परीक्षेत 100 प्रश्न असतात ज्याच्यासाठी फक्त आपल्याला 60 दिले जातात, म्हणजेच एका मिनिटापेक्षा कमी वेळ असतो. मी जनरली 40 एका प्रश्नाला मानून चालतो. आता याच्यामध्ये आपल्याला वाचनही करायचं, आपली बुद्धीही वापरायची आणि प्रश्न सॉल्व्ह करायचं. मग अशा वेळी आपण टाइम मॅनेजमेंट न करता आपल्याला टाइमचं बर्डन येऊ लागतं, टाइमचं टेन्शन येऊ लागतं. आपल्याला वाटतं किती सॉल्व्ह करावे आणि किती नाही, कसं सॉल्व्ह करावं कसं नाही, आपण एकदम घाईघाई करत असतो आणि याच घाईमुळे काय होतो, सगळा पेपर आपला बर्बाद होत असतो. पुढे जरी आपलं त्या पेपरवरचं संतुलन गेलं ना तर पुढे तो पेपर सॉल्व्ह होतच नाही आपल्याकडून येत असून सुद्धा. म्हणूनच आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं, टाइमचं टेन्शन नाही घ्यायचंय, राईट. आता त्यानंतर असंही काय करा, ओव्हर स्मार्टनेसमध्ये पण नका जाऊ की समजा आता मी आहे आणि खूप सारे विद्यार्थी असतात की ज्यांना खूप कॉन्फिडन्स असतो की ते विदाऊट घड्याळ जातात आणि त्यांना वाटतं तरी ते टाइम मॅनेज करून घेतात. आता मी सुरुवातीला EMBA परीक्षा दिली होती त्याच्यात मला टाइमच पुरला नाही, मला तेव्हापासून समजलं हे 100 out of 60 हे जे गणित आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टाइम मॅनेजच करावं लागेल. मग जेव्हा मागच्या वर्षाची कंबाईन दिली त्यावेळी पण भरपूर टाइम उरला आणि यावेळी पण मला भरपूर टाइम उरला, म्हणजे घड्याळ नसून सुद्धा मी व्यवस्थित पद्धतीने जे प्रश्न जेव्हा सॉल्व्ह करायचे होते ते सॉल्व्ह करूनच टाकले. पण तुम्ही घड्याळ वापरून व्यवस्थित पद्धतीने कोणत्या सेक्शनला किती टाइम द्यायचा हे थोडं ठरवून घेत जा आणि जर समजा ते त्या टायमानुसार नाही झालं म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. जर समजा तुम्ही असं ठरवलं 1 असेल त्याचे मी त्याच्यात मी जवळपास 45 जे आहे तर ते GS सॉल्व्ह करणार आहे आणि उरलेले शेवटची मिनिटं गणित सॉल्व्ह करणार आहे. आता समजा इथंच तुम्हाला 55 लागले GS तर टेन्शन नाही मानायचं की मी असं केलं होतं तसं नाही होत. जसं बघा रशियाने युक्रेन आक्रमण केलं, रशियाने असा विचार करून केला होता की 2 युक्रेन हरून जाईल, परंतु युक्रेन अजूनही हरायला तयार होत नाही. म्हणजेच काय की तुम्ही जी तयारी करताना ती जेव्हा तुम्ही युद्धाला जाता ना तेव्हा ती तयारी वेगळी होऊन जाते. म्हणूनच लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कुठला प्लॅन केला की मी पॉलिटी आधी सोडवेल, ज्योग्राफी आधी सोडवेल, जर ते प्रश्न जमले नाही तर टाइमचं टेन्शन नका घ्या, टाइम मॅनेजच राहू द्या, ओके. पुढची सगळ्यात मोठी आपण चुकी करतो ती म्हणजे प्रश्न व्यवस्थित न वाचणे. हे मी दरवेळी करतो, म्हणजे मी 3 परीक्षा दिल्यात, मला 3 वेळा अनुभव आले, राज्यसेवा धरले तर 4 होतात, भरपूर वेळा अनुभव आला की मी प्रश्नच व्यवस्थित वाचत नाही. आपल्याला माहिती आहे की 160 आपल्याला खेळ खेळायचा, त्याच्यासाठी एकदम फास्ट जावं लागेल, प्रश्न लवकर वाचावे लागतील. लवकर वाचणं याचा अर्थ असा नसतो की व्यवस्थित वाचायचं नाही, कुठलाही प्रश्न हा व्यवस्थितच वाचला गेला पाहिजे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, माझा बी सेट होता, हा पहिलाच प्रश्न मला आला. आता मी इतका स्मार्टनेसमध्ये मी इतका फास्ट गेलो की मी फक्त एवढं वाचला हा सर्वात लांब महामार्ग आणि
हे वाचलं मी लॉंगेस्ट हायवे. मला प्रश्न दोन्ही भाषेत वाचायची सवय थोडीशी, ती चुकीची आहे, एकच भाषेत वाचलं पाहिजे, पण हाही सवय ती मला. मी एवढं वाचलं एवढं वाचलं, आता पुढं इंडिया आहे, महाराष्ट्र आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, हे मी काहीच वाचलं नाही. मी असं अज्युम केलं की जनरली भूगोलाचे प्रश्न हे महाराष्ट्र स्पेसिफिक असतात, तर हा प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. तर मी NH6 गोळा केलं, पुढे गेलो, म्हणजेच काय एक सिम्पल चुकी झाली. याचं प्रश्न याचं उत्तर मला माहिती असू शकतं, हे ऑप्शन तरी नाही केलं असतं ऍक्च्युअली मध्ये. हा महाराष्ट्रातला होता, हा माहिती होता की NH44 किंवा दुसरं कुठले ऑप्शन असेल मी त्याच्यावर टिक केलं असतं. हे तर अजिबातच केलं नसतं, हे महाराष्ट्रातील आहे हे मला माहिती होतं. म्हणजेच काय की प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे सुद्धा तुमचा प्रश्न चुकू शकतो. तुम्हाला हे केव्हा कळतं? जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलच्या बाहेर येतात ना, तेव्हा तुम्हाला कळतं. म्हणूनच लक्षात ठेवा, ग्रुप सीला अशा चुक्या करू नका, कुठलाही प्रश्न व्यवस्थित वाचा. टाईम मॅनेजमेंटच्या नावाखाली प्रश्न शॉर्ट करू नका, तो पूर्ण व्यवस्थित वाचा. पुढचं आहे स्वतःला स्मार्ट समजू नका. समजा आता मी 3-4 वर्षापासून अभ्यास करतो आहे आणि मी 3 ते 4 परीक्षा दिल्या आहेत MPSC च्या. मला असं वाटतं की मी खूप अॅनालिसिस केलेलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं. मला समजतं की कुठले प्रश्न आयोग विचारू शकतो, कुठल्या घटकावर कुठले प्रश्न विचारू शकतो. जर असं कोणी म्हणत असेल की या घटकावर आयोग प्रश्न विचारू शकतो, तर एकदा तो टॉपिक नजरेखालून टाकावा, थोडं एकावेळी वाचून तरी घ्यावं. जसं एक एक्झाम्पल सांगतो की अप्पा आपनुरी सरांचं मी लास्ट इयरला लेक्चर्स बघत होतो, तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की अभिजित बॅनर्जीवर प्रश्न विचारू शकतात. आता मी असं अज्युम केलं की AMBI ला ऑलरेडी 2020 याच्यावर प्रश्न आलेला आहे, आणि MPSC चा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर ते एकदा विचारलेला प्रश्न, म्हणजेच एका घटकावर विचारलेला प्रश्न दुसऱ्या परीक्षेत सहसा करून रिपीट करतच नाही. मला असं वाटलं अभिजित बॅनर्जीवर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, सर सांगतायत वाचून जा. मला वाटलं माझा अनालिसिस सरांपेक्षा जास्त छान आहे, म्हणून मी तो स्किप केला. दरवेळी मी बघायचो, नोबेल वाचायचो, पण हेच वाचायचो नेहमी. मला माहिती होतं की हे विचारलेलं आहे, ओके, पण सर सांगत होते की वाचून जा, एकदा विचारू शकतात. त्यांनी तेव्हा पण सांगितलं होतं की मे बी विचारू शकतात 2019 असेल तरी. स्वतःचा ओव्हर स्मार्टनेस पण आणला आणि परीक्षेत मात्र अभिजित बॅनर्जी यांच्यावरच प्रश्न आला. तर स्वतःला स्मार्ट समजू नका. जेव्हा आपल्यापेक्षा मोठा कोणीतरी किंवा ज्याला या परीक्षेचा जास्त अनुभव आहे तो जर तुम्हाला सांगत असेल की या घटकावर आयोग प्रश्न विचारू शकतो, एकदा वाचून तरी घ्या, पाठ नका करा, पण एकदा कधीतरी वाचलेलं पाहिजे, जेणेकरून तुमचे अशी चूक होणार नाही आणि तुमचा असे जे प्रश्न येतील ना तर ते थोडेसे सॉल्व्ह करू शकाल तुम्ही. पेन आणि पेन्सिलचा कमी वापर करणे. आता बघा, या परीक्षेत ऑलरेडी आपल्याला माहिती आहे वेळ कमी असतो तर प्रश्नपत्रिकेवर जास्त चिरखाड करण्याची गरज नाही. त्यामुळे काय होतो, तुमचा वेळ वाया जातो आणि वेळ वाया गेल्यामुळे जास्त प्रश्न सॉल्व्ह होत नाही. आणि जनरली खूप सारे विद्यार्थी उमेदवार कसं करतात, मी पण तेच करतो की जर समजा हे 2 पेजेस आहेत, 1 पेजेस 2 पेजेस, मी काय करतो सगळे प्रश्न सॉल्व्ह करून त्यांच्यावरशी टिक करून घेतो आणि एकाच वेळी ही जी आन्सर शीट आहे तेव्हा बोल करतो. जनरली यावेळी असं निदर्शन असं आलं की मी जास्त वेळा टिक केली, जास्त वेळा पेन पेन्सिलचा वापर वापरला आणि जास्त वेळा अशा दोन ठिकाणी टिक झाल्या माझ्या. मग जेव्हा मी पुन्हा हे गोल करण्यासाठी या प्रश्नावर आलो तर मला इथं दोन ऑप्शन दिसले जिथे मी टिक केलेली, म्हणजे ऑलरेडी हा सॉल्व्ह करण्यासाठी मी 30 ते 40 सेकंद घेतले, आता पुन्हा हे करण्यासाठी मला 20 सेकंद द्यावे लागतात, म्हणजे माझी डबल मेहनत झाली, डबल हमाली झाली. म्हणूनच पेन आणि पेन्सिलचा शक्यतो तितका कमी वापर करावा. इथं पण बघा, इथं आणि हे 2 ऑप्शन टिक करून ठेवले होते. जिथं जोड्याला हा प्रश्न असेल ना तिथं पेन पेन्सिलचा वापर करत जा, त्यामुळे तुमचे प्रश्न चुकत नाही. मला पर्सनली अनुभव होता की राज्यसेवेला माझ्या खूप साऱ्या जोड्या लावा चुकल्या होत्या, याच्यासाठी मी ठरवलं आता पुढच्या वेळी जेव्हा मी जोड्या लावाचा प्रश्न सॉल्व्ह करेल तेव्हा मी डायरेक्टली तो जो प्रश्न आहे तर हे असं जोड्या जुळून मग तो सॉल्व्ह करेल. 2 पर्यायामध्ये गफलत. आता खूप वेळा काय होतं की 4 ऑप्शनपैकी आपण 2 ऑप्शन तर इलिमिनेट करून टाकतो, उरले 2 ऑप्शन. आता या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला माहिती असतं की या दोघांपैकी एक आहे, 101% आपल्याला माहिती असतं की या 2 घांपैकी एकच उत्तर आहे. हे कधी होतं, अशी गफलत कधी होते, जेव्हा तुम्ही वाचन चांगलं असतं तुमचं पण तुम्ही वाचन केअरफुली करत नाही, बिटवीन द लाईन्स वाचत नाही, त्यावेळी तशी गफलत होते. यावेळी माझी गफलत एका प्रश्नाला झाली. सायन्सचा प्रश्न होता की कुठली लस तोंडावाटे घेतली जाते. आता मला एवढं माहिती साल्क आणि सेबिन या दोघांपैकी एक ऑप्शन आहे, हे दोघांपैकी 101% मला माहित होतं या दोघांपैकी एकच उत्तर आहे. 2 आहे का 3 आहे याच्यामध्ये मी कन्फ्यूज असायचो. आता असं कन्फ्युजन माझं जवळपास 20 प्रश्नांमध्ये झालं आणि 20 पैकी माझे 15-1 प्रश्न चुकले जेव्हा या दोघांपैकी एक निवडायची गोष्ट होती आणि मी जय माता दी करून या दोघांपैकी एक निवडला तर त्यावेळी माझे 15 प्रश्न चुकले. हे कधी चुकतात, हे 2 ऑप्शन कधी चुकतात, जेव्हा आपण केअरफुली रीड करत नाही, जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करत नाही, त्यावेळी आपली या 2 ऑप्शनमध्ये गफलत होते. त्याच्यानंतर स्मरणशक्ती हा पण एक फॅक्टर असतो की जर तुम्हाला परीक्षेत वाचलेलं आठवलं नाही तर त्यावेळी असे 2 ऑप्शन येतात आणि या 2 ऑप्शनमुळे तुमचा जवळपास 5 ते 10 मार्काचा फरक पडतो. तुम्हाला वाटत असेल की काही इश्यू होत नाही, पण 5 ते 10 मार्क असे प्रश्न येतात
की जिथं तुम्हाला दोन ऑप्शन उरतात आणि या दोन पैकी एक तुम्हाला माहिती असतो बरोबर आहे आणि तुम्ही तो वाचलेला पण असतो पण तुम्हाला त्यावेळी आठवत नाही. माझं पण असं झालं, मी हे वाचलेलं होतं की ही लस तोंडाद्वारे घेतात, कुठली साल्क आणि सॅबिन पैकी एक होती. पण आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की आकाश चोपडा नका बनू. तुम्ही आकाश चोपडा पाहिलाय का? क्रिकेट जे बघत असतील त्यांना लगेच अनुभव येईल की आकाश चोपडा खूप भारी बोलतो. इतका भारी बोलतो की तो विराट कोहलीला सांगतो की कशा पद्धतीने सेंचुरी मारायला पाहिजे. रोहित शर्माला तो कॉमेंट्री करता करता सल्ले देतो. म्हणजे काय की एवढे महान वेल इस्टॅब्लिश प्लेअर आहे विराट कोहली, रोहित शर्मा, त्यांच्यासारख्यांना हा कॉमेंट्री मधून असं सांगतो की असं खेळायला पाहिजे. पण जर आकाश चोपडा स्वतः कधी त्यांनी आत्मसात केलं नाही, म्हणजे त्याच्या करिअरमध्ये त्याला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही, त्याच्याकडे नॉलेज खूप होतं पण त्याला म्हणतात ना डिलिव्हरी करू शकला नाही तो त्या पद्धतीने, म्हणजे ते नॉलेज स्वतः आत्मसात करून त्याच्यावर मेहनत नाही करू शकला, हेच त्याच्या ट्रॅक रेकॉर्डवरून समजतं. आता याचा परीक्षे संदर्भात कसा मुद्दा जोडतो बघा, माझं पण असं आहे किंवा खूप साऱ्या लोकांचं असं असतं की ते आकाश चोपडा असतात म्हणजे दुसऱ्याला खूप छान सांगतात की या पुस्तकात हा टॉपिक वाचायचा, म्हणजे त्यांना माहिती असतं कुठले घटक येणार आहे, कुठल्या घटकांवर आयोग दरवेळी प्रश्न विचारतो. तरी पण त्यांचं स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड मात्र आकाश चोपडा सारखं असतं, म्हणजे बोलण्यात ते खूप पटायचे असतात पण जेव्हा स्वतःच रिपोर्ट कार्ड खोलून बघताना तर त्यावेळी तिथं मात्र थोडी गफलत होते. म्हणजे जनरली स्वतःचं उदाहरण सांगतो की मला माहिती होतं की 21,000 प्रश्न संच केल्यामुळे किंवा PYQ केल्यामुळे खूप सारे प्रश्न हे कंबाईनला रिपीट होतात, परंतु तरी सुद्धा प्रश्नांची प्रॅक्टिस न करता जेव्हा आपण डायरेक्टली दुसऱ्यांना सांगतो की प्रश्नांची प्रॅक्टिस केली पाहिजे, 21,000 प्रश्न वाचून जाय किंवा जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ते वाचून जा कारण की कंबाईनला प्रश्न रिपीट होतात, परंतु जेव्हा आपण स्वतःच ते करत नाही ना तेव्हा आपलं आकाश चोपडा झालेला असतो. म्हणूनच आकाश चोपडा बनू नका. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही चुका बघितल्या ज्या चुकांमुळे माझा स्कोर 40 खाली आला. माझा म्हणजे असे खूप सारे विद्यार्थी असतील की ज्यांचा स्कोर 40 खाली आला त्यांनी सुद्धा अशीच काहीतरी चुकी केली असेल. तर आजच्या या व्हिडिओमधील अशी कुठली चुकी आहे की जी तुम्ही परीक्षेत केली आणि तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नंबर लिहून मला कळवा कोणत्या नंबरची चुकी तुम्ही केली. आणि या व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की मी जी चुकी केली ती चुकी तुम्ही येणाऱ्या परीक्षेत करू नये जेणेकरून तुमचा तरी फायदा व्हावा हेच होतं. तर भेटूया अशाच एका चांगल्या मुद्द्याबरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.